छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे आणि या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा बसावा यासाठी तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून मागणी करतायत, काय नेमकं आहे त्यामुळे आज तुम्ही प्रतिकृती म्हणून पुतळाचा अभिषेक? मी 2015 सुरेश प्रभू रेल्वे मंत्री असतानाचं पत्र आता दाखवलं सबमिटिंग, तेव्हापासून पुतळ्याच्या संदर्भातलं मला सारखं येतं की आमची पॉलिसी नाही आहे प्रांगणामध्ये काही उभं, इन द प्रिमायसिस ऑफ द रेल्वे. मग पॉलिसी नाही, मग विश्वेश्वरेचा कसा बसवला, मग ह्यांचा कसा बसवला, पटेल वल्लभभाई पटेलांचा कसा बसवला, अगदी चौधरी चरणसिंगांचा बसवला, मग इथंच का अडथळा येतो? आणि विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला आपण, मुंबईच्या विमानतळावर आहे, रेल्वे विमानतळापेक्षा मोठी आहे का? मग एखादी नीती चुकीची असेल ती करेक्ट करा ना, मोठं काय विशेष आहे? मग त्यांनी ते घेतलं आणि पुतळा तयार करायला पण घेतला, हा पुतळा तयार आहे, हा पुतळा इथे गोडाऊनमध्ये पडून ठेवला आहे, आता 3 वर्ष झाली याला पुतळ्याला. मेरी माताजी आदरणीय निर्मलादेवी जी, उन्हें कभी भी कष्ट होता था तो वो होम्योपैथी मेडिसिन लेती है. होम्योपैथी जो है तकलीफ जड़ से निकालती है, उसके लिए वो फेमस है. नमः होम्योपैथी आरोग्य संजीवनी. जो बना के रखा है उधर, आणि मग नंतर बोले हम लोग पीछे लगाएंगे. बोले पीछे क्यों लगाएंगे? हा हम रस्ता है, या हम रस्त्यावर दिसलं पाहिजे छत्रपतींचं. मग मी त्यांना, तुम्ही मला डिझायनिंग विचारलं असतं तर इथं तुम्ही आपली मेघडांबरी किती सुंदर दिसते, त्या मेघडांबरीमध्ये जर केला तर या संबंध वास्तूला सुद्धा त्याच्या आर्किटेक्चरला त्याच्या सौंदर्याला बाधा येणार नाही, उलट ती अधिक सौंदर्यवान इमारत होईल. हे मोबाईल कोणाच्या हातात होते? त्यांनी संतोषने पाठवलं. ते मेघडांबरीसारखं करायला पाहिजे, ते करता येईल छानपैकी, म्हणजे फार उंच पण जायला नको, दिसेल पण छान, इमारतीचं सौंदर्य जातं का माने. हेरिटेज असेल तर त्याचा हेरिटेजला आपण हातात लावत नाही ना, हे गार्डनिंगमध्ये इथं ठेवायचं आहे पुतळा. एवढीच आपली अपेक्षा आहे की जाता येता लोकांना मानवंदना करता आली पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे पुतळे जायला पाहिजे, जाणीवपूर्वक करायचं. मी अगदी देश आत्तापर्यंत, हे शेवटचं पत्र आहे बघा, 30 मार्च 2023 वैष्णवी, इन्स्टॉलेशन ऑफ स्टॅच्यू ऑफ छत्रपती शिवाजी महाराज इन फ्रंट ऑफ मेन गेट ऑफ हेडक्वार्टर्स ऑफ सेंट्रल रेल्वे ऑफिस. काय नाही, उत्तरं द्यायची नाहीत, शांत राहायचं. अडचण त्यांना पहिल्यांदा पॉलिसीचं नाव घेतलं, नंतर म्हणाले कुठेतरी वरून दाबला असेल, नको करू. तयार झालेला पुतळा मागे गोडाऊनमध्ये नेऊन ठेवला, मग मधल्या गळामध्ये मला सांगितलं 18 नंबरचे इथे लावतो म्हणून. म्हटलं अजिबात नाही, पुतळा इथं पाहिजे, तिथे अधिकचा लावा काय हरकत नाही, पण इथला इथला पाहिजे म्हणजे पाहिजे. मग ह्या सध्या संदर्भात अजूनही झालं नाही. आज त्या अर्थानं आम्ही आज प्रतिकात्मक पुतळ्याचं पूजन इथं केलं, आता अंतर्मुख व्हा आणि लवकरात लवकर तिथे पुतळा बसवा अशी माझी. चर्चा कुठे नाही झाली, चर्चा किती वेळ झाली या ठिकाणची? पण झाली ना, मी स्वतः रेल्वेच्या स्टँडिंग कमिटी ऑन रेल्वेच, मी रेल्वेचं स्टँडिंग कमिटी मेंबर, मी स्टँडिंग कमिटीमध्ये मांडलं, मी आता सबॉर्डिनेट लेजिस्लेशन कमिटी आत्ता मांडलंय 15 दिवसापूर्वी, तेव्हा सुद्धा इथले जे GM होते ते GM आता चेअरमन झालेत बोर्डाचे, जिहा के GM अभी चेअरमन म्हणे बोर्ड के, तरी सुद्धा ढकलाढुकली चालू आहे. अजूनही करायचं नाही, मुद्दा आपण छळायचं आणि परत लिहायचं छत्रपती के आशीर्वाद उनके पार्टी के साथ, तो छत्रपती के आशीर्वाद छत्रपती का स्टॅच्यू तो बनाव. म्हणजे असं डांबिक आणि ढोंगी लोक आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, ढोंगी लोक आहेत. नाना शंकर शेखांचं नाव द्या, ढोंगी लोक आहेत. राज्य सरकारनं ठराव पास केला ना नाना शंकर शेठांचा, विधानसभेत पास झाला ठराव मान्य नाही करत केंद्र सरकार. ह्या ढोंगीपणा आहे, दांभिक लोक आहे, ती बोलतील एक आणि करतील दुसरं. म्हणून आज आम्ही पुतळा बसवला, प्रेमाने झालं असं तर आनंद आहे, पण निदान त्यांनी संघर्ष नाही करायला लावला हे आनंदाचे. अरे काय पळवाट, आता आता एवढी ढवळाढवळ करताय, एवढे पैसे उधळपट्टी करताय, मुंबईच्या पडलेल्या भिंतींना रंग लावून रंगोरंगोटी करताय, मुंबईचे पैसे तिजोरी लुटताय तुम्ही. लाज जरा जनाची नाही मनाची बाळगा ना जरा. तुम्हाला कोणी थांब, तुम्ही किती आता तुम्ही खडी कोणाकडून घ्यावीत याचं सुद्धा माननीय आदित्यजींनी दाखवून दिलं. 250 रुपये मिळणारी ब्रास खाडी खडी तुम्ही आता 600 रुपयाने त्याच माणसाकडनं घ्या, हे कोण करतंय? तुम्ही रस्त्यांचं कार्टियल केलं, आदित्यजींनी दाखवून दिलं, का कुठल्या तोंडाने बोलताय तुम्ही? जरा जनाची नाही मनाची बाळगा. टाका ना, काही हरकत नाही, टाका ब्लॅकलिस्ट मध्ये, पण जे कोणी काम करणार आहेत त्यांच्याकडे चांगलं काम करून घ्या. गुजरात मध्ये पूल पडला हो,
निवडणुकीच्या अगोदर बातमी गायब झाली, त्या मिळालेल्या माणसांबद्दल काहीच नाही झालं, पुन्हा सरकार आमचं निवडून आलं, ईव्हीएम आहे ना कृपा करायला आपल्याला. मंत्रिमंडळ विस्तार होत नाही, अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा आहे. मरू दे त्यांना, त्यांचं ते मंत्री असले काय नसले काय फरक नाही पडत महाराष्ट्राला. विकासाचा ध्यास म्हणजे